नमस्कार मित्रांनो, मी राजन गौतम गरुड गरुड जेब या यूट्यूब चैनल आपले स्वागत करतो। शैक्षणिक वीडियो पाहण्यासाठी सब्सक्राइब व बेल आयकॉन ला प्रेस करा। चला तर मित्रांनो, आपण पाहणार आहोत नवे शैक्षणिक धोरण 2019 5+3+3+4 पॅटर्न आहे तरी कसा, चला बघूया। 5 वर्ष वय 3 ते 8 वर्ष, पूर्व प्राथमिक शिक्षण 3 वर्ष आणि इयत्ता पहिली दुसरी 3 वर्षे, वय 8 ते 11 वर्षे, प्राथमिक शिक्षण इयत्ता 3 ते 5, 3 वर्ष वय 11 ते 14 वर्ष, पूर्व माध्यमिक शिक्षण इयत्ता 6वी ते 8वी, 4 वर्ष वय 14 ते 18 वर्ष, माध्यमिक शिक्षण इयत्ता 9वी ते 12वी पर्यंत असेल। चला तर पाहूया महत्त्वाचे 9 मुद्दे। अंडर ग्रॅज्युएट महाविद्यालय अधिक स्वायत्त असतील। 10वी आणि 12वीच्या मार्कशीटमध्ये कौशल्य आणि क्षमता विभाग असेल। विद्यार्थी एकत्रितपणे 2 शाखांचा अभ्यास करू शकतात। 5+3+3+4 मॉडेलनुसार शाळेसाठी 12 वर्षे। उच्च शिक्षण अभ्यासक्रमात विषयांसाठी अधिक लवचिकता। वंचित प्रदेशासाठी सेज विशेष आर्थिक क्षेत्र। 8वीपर्यंत प्रादेशिक भाषा अनिवार्य। उच्च शिक्षणासाठी एकल नियामक सिंगल रेग्युलेटर आणि 5वीपर्यंतचे शिक्षण मातृभाषेत। अशा प्रकारे हे 9 मुद्दे असतील। मोठ्या बदलांसह देशाचं नवं शैक्षणिक धोरण 34 वर्षानंतर नवं शैक्षणिक धोरण। 5वीपर्यंत मातृभाषेत प्रादेशिक किंवा घरातील भाषेतच शिक्षण, पूर्व प्राथमिक शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचं करण्याचा प्रयत्न। आता शिक्षणाचा पॅटर्न 5+3+3+4, 10वी 12वी बोर्डाचं महत्त्व जास्त नसणार। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व, विद्यार्थ्याचं ते स्वतः सहविद्यार्थी शिक्षक मूल्यांकन करणार। 6वीपासून व्यावसायिक शिक्षणाचा समावेश। शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्यावर मिळण्यावर भर आणि सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये शिक्षणात समानता। शालेय अभ्यासक्रमही आता बदलणार। शिक्षकांच्या अभ्यासक्रमातही बदल असणार। एका वर्षात किमान 2 वेळा परीक्षांची संधी। पदवीसाठी कला आणि विज्ञानात कठोर भेद न राखता विषय निवडण्याची मुभा। सर्व विद्यापीठांसाठी समान नियम। प्रादेशिक भाषांमध्येही ई कोर्सेस विकसित केले जातील। व्हर्च्युअल लॅबही विकसित केले जाणार आहेत। तसेच राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच NTF तयार केले जात आहेत, असे बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले। याआधी 1986 मध्ये तयार केलेले शैक्षणिक धोरण 1992 मध्ये सुधारण्यात आले होते। आता त्याची जागा शैक्षणिक धोरण 2019 घेणार आहे। त्यासोबतच मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नाव बदलून शिक्षण मंत्रालय असे करण्यात आले आहे। रमेश पोखरियाल निशंक यांच्याकडे याची दुरा आहे। 3 वर्ष वयोगटापासून 18 वर्षापर्यंतची मुले आता शिक्षणाचा अधिकार या कायद्याच्या कक्षेत येतील। सध्या हा कायदा केवळ 14 वर्ष वयापर्यंत विद्यार्थ्यांना लागू आहे। पूर्व प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण आणि 2025 पर्यंत सर्वांना मूलभूत साक्षरता प्रदान करणे हे नवीन शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्ट आहे। अशा प्रकारचं नवीन शैक्षणिक धोरण आपल्यापर्यंत आलेलं आहे। नव्या शैक्षणिक धोरणात काय काय, कला, क्रीडा, संगीत, योग, समाजसेवा या विषयांना अभ्यासक्रमातच समाविष्ट करण्यात येणार आहे। त्यांना एक्स्ट्रा करिक्युलर संबोधले जाणार नाही। नव्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांसाठी बहुभाषिक अभ्यासाची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे। 2 ते 8 वर्ष वयोगटातील मुलांमध्ये भाषा पटकन शिकण्याची क्षमता असते। बहुभाषिकत्वाचे फायदे असल्याने मुले या वयात 3 भाषा शिकतील आणि भारताच्या अभिजात भाषांवरही लक्ष केंद्रित केले जाणार आहे। या धोरणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षणासह कृषी शिक्षण, कायदा शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि तांत्रिक शिक्षणही याच कक्षेत आणले गेले आहेत। दिव्यांग विद्यार्थ्यांना अनुकूल फ्रेंडली शैक्षणिक सॉफ्टवेअरची निर्मिती केली जाणार आहे। राष्ट्रीय शिक्षण आयोगाची स्थापना करण्याची आणि खाजगी शाळांना अनियंत्रित फी वाढवण्यापासून रोखण्याची शिफारस देखील नव्या शैक्षणिक धोरणात
करण्यात आली आहे। आता आपण आढावा घेऊया राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा संक्षिप्तपणे। बालवाडी ते दुसरी पहिला गट, तिसरी ते पाचवी दुसरा गट, सहावी ते आठवी तिसरा गट, नववी ते बारावी चौथा गट हा पॅटर्न राहणार आहे। तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 एक शाळेत दुपारच्या जेवणा व्यतिरिक्त आता न्याहरी मिळेल। आरटी शिक्षणाचा हक्क वर्ग 1 ते 12 पर्यंत वाढवण्यात आलेला आहे। देशभरात सुमारे 10 लाख शिक्षकांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि सेमिस्टर पद्धत सुद्धा या शिक्षण धोरणामध्ये लागू होणार आहे। 12वी नंतर बीएड 4 वर्ष, बीए नंतर 2 वर्ष, एमए नंतर 1 वर्ष होईल। बोर्ड परीक्षेची भीती कमी करण्यात येईल। ऑनलाईन मूल्यांकन होईल। शिक्षकांच्या नेमणुकीत मुलाखत सुद्धा घेण्यात येणार आहेत। पदोन्नतीमध्ये विभागीय परीक्षा सुद्धा राहील। गावात नेमणूक केलेल्या शिक्षकांना विशेष भत्ता राहील। शिक्षकांची बदली आवश्यक तेव्हाच केली जाईल। शिक्षकांसाठी शाळेजवळ निवास व्यवस्था सुद्धा राहणार आहे। संपूर्ण देशात समान अभ्यासक्रम राहील। शिक्षकांच्या प्रशिक्षणावर भर, व्यावसायिक शिक्षणावर भर। शिक्षकांचे विद्यार्थी गुणोत्तर 25-1, 30-1। इयत्ता 8वी नंतर शाळेत परदीय भाषा अभ्यासक्रम राहणार आहे। खासगी शाळांवर पहिलीपेक्षा अधिक नियंत्रण राहील। खासगी शाळेच्या नावासमोर पब्लिक हा शब्द वापरता येणार नाही। खासगी शाळांमध्ये शिक्षकांची पात्रता परीक्षेशिवाय शिक्षकांची नेमणूक केली जाणार नाही। शिक्षण मित्र, पॅरा शिक्षक, अतिथी शिक्षक यांची नेमणूक होणार नाही। अशैक्षणिक कार्यांपासून मुक्तता होईल। आता खासगी शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समिती स्थापन केली जाईल। राष्ट्रीय शैक्षणिक आयोगाची सुद्धा स्थापना होईल। शिक्षण अनिवार्य आणि 100% साक्षरता दर साध्य करण्याचं ध्येय राहील। शासनाचे आव्हान जर ध्येय मोठं असेल तर काही समस्या देखील उद्भवतील। SSRA राज्य शाळा नियामक प्राधिकरण ची स्थापना केली जाईल, ज्याचे प्रमुख शिक्षण विभागाशी संबंधित असतील। 4 वर्षाचा एकात्मिक बीएड, 2 वर्षाचा बीएड किंवा 1 वर्षाचा बीएड कोर्स चालेल। अंगणवाडी व शाळांमार्फत ECCE अर्ली चाइल्डहूड केअर अँड एज्युकेशन अंतर्गत पूर्व प्राथमिक शिक्षण। शिक्षकांना अशैक्षणिक कामातून काढून टाकले जाईल, केवळ निवडणूक कर्तव्य लावण्यात येईल। शिक्षकांना BLO ड्युटीमधून काढून टाकले जाईल, MDM मधून काढून टाकतील। SCMC अर्थात शाळांमध्ये SMC, STMC स्कूल कॉम्प्लेक्स मॅनेजमेंट कमिटी सुद्धा स्थापन केली जाईल। शिक्षकांच्या नेमणुकीत डेमो, कौशल्य चाचणी आणि मुलाखतीचा समावेश असेल। एक नवीन बदली धोरण येईल, ज्यामध्ये बदल्या जवळजवळ बंद होतील आणि बदली केवळ पदोन्नतीवर असेल। केंद्रीय शाळांच्या धर्तीवर ग्रामीण भागात स्टाफ क्वार्टर बांधले जाणार आहेत आणि RTE 12वी पर्यंत किंवा 18 वर्ष वयापर्यंत लागू केला जाईल। मध्यान्ह भोजनाबरोबर निरोगी नाश्ताही शाळांमध्ये देण्यात येईल। 3 भाषांवर आधारित शालेय शिक्षण असेल। शाळांमध्ये परदेशी भाषा अभ्यासक्रमे सुरू होतील। विज्ञान व गणिताला महत्व दिले जाईल। प्रत्येक वरिष्ठ माध्यमिक शाळेत विज्ञान व गणिताचे विषय अनिवार्य असणार आहेत। स्थानिक भाषा देखील शिक्षणाचे माध्यम असेल। NCERT संपूर्ण देशातील नोडल एजन्सी असेल। शाळांमधील राजकारण आणि सरकारी हस्तक्षेप जवळजवळ संपुष्टात येईल। एक क्रेडिट आधारित प्रणाली असेल, ज्यामुळे महाविद्यालय बदलणे सोपे आणि सुलभ होईल। कोणतेही महाविद्यालय आपण कधीही बदलू शकतो। तर गरुड झेप या माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ नक्की बघा। धन्यवाद।